हॅलो मुलांनो, आज आपण मराठी या विषयात प्राण्यांची ओळख बघणार आहोत। तर पाळीव प्राणी कोणते आणि जंगलातील प्राणी कोणते हे आपण आज बघू। पाळीव प्राणी म्हणजे काय? की ज्या प्राण्यांचं सांभाळ केला जातो ते प्राणी म्हणजे पाळीव प्राणी। जे गाय, गाय माहित आहे की नाही? कुत्रा बघितला आहे की नाही? मांजर, म्हैस, मेंढी, बकरी, बैल, उंट, घोडा, डुक्कर हे आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला दिसत असणारे प्राणी आहेत। तर ह्या प्राण्यांचा उपयोग कशासाठी होतो हे आपण आज बघू। ही काय आहे? गाय। गाय काय करते? दूध देते। ही काय आहे? कुत्रा। कुत्रा काय करतो? आपल्या घराचं रक्षण करतो। मांजर, मांजर काय करते? उंदरांना पकडते। हे काय आहे? बोकड। बोकडाचं मांस खाल्लं जातं। हे काय आहे? गाढव। गाढव हा ओजे वाहतो। घोडा। घोडाचा उपयोग पूर्वी प्रवास करण्यासाठी केला जायचा व तो जलद धावतो। बैल। बैल हा शेत नांगरण्यासाठी बैलाचा उपयोग होतो। बैल हा शेतकऱ्याचा मित्र असतो। तो शेतीसाठी त्याचा उपयोग केला जातो। आता हे काय आहे? मेंढी। मेंढीचा उपयोग लोकर, दूध, मांस खाण्यासाठी होतो। डुक्कर। डुक्कराचा मांस खाण्यासाठी उपयोग होतो। मुलांनो, आता आपण बघू जंगली प्राणी। आता आपण बघू जंगलात कोणकोणते प्राणी असतात। तर सिंह, हत्ती, गेंडा, वाघ, जिराफ, कोल्हा, भालू, चित्ता, गोरिला हे काय आहे? जंगलात राहणारे प्राणी आहेत। आपण बघू यांचे चित्र। हे काय आहे? सिंह। सिंह हा जंगलाचा राजा आहे। त्याच्या मानेवर केस असतात। हत्ती। हत्ती हा अवजड लाकूड वाहण्यासाठी हत्तीचा उपयोग होतो व तो दिसायला मोठा प्राणी आहे व त्याला एक सोंड असते। गेंडा। गेंडा हा शाकाहारी प्राणी आहे व त्याच्या नाकाला शिंग असतात। आता आहे वाघ। वाघ हा मांजर जातीतील सर्वात मोठा प्राणी आहे। त्याला काळे पट्टे असतात। कोल्हा।
कोल्हा हा लहान प्राण्यांना खातो व तो फार क्रूर असतो। आता बघू आपण अस्वल। अस्वल हा आळशी प्राणी आहे व हा मध खात असतो। चित्ता। चित्ता हा सगळ्यात जलद धावणारा प्राणी आहे व त्याच्या अंगाला काळे ठिपके असतात। गोरिला हा माकड जातीतील सर्वात मोठा माकड आहे। जिराफ हा प्राण्यांमधील सगळ्यात उंच प्राणी आहे व तो झाड खातो। तर मुलांना तुम्हाला कळलंच असेल पाळीव प्राणी आणि जंगलातील प्राणी कोणकोणते असतात। तर